सीआरझेड कायद्याचे जिल्ह्यात उल्लंघन, अनेक ठिकाणी नोटिसा जारी. रत्नागिरी जिल्ह्याला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला असून या समुद्राला मिळणाऱ्या खाड्यांलगत मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या इमारती उभ्या राहत आहेत, त्यामुळे शासनाने घातलेल्या नियमांचं अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याने नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने सीआरझेड नियम पालनासंदर्भात घरांना नोटिसा दिल्या असून रत्नागिरी जिल्ह्यातील अरबी समुद्रालगत तसेच खाड्यांमध्ये सीआरझेड कायदा अंमलात असल्याने त्याचं उल्लंघन जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्याचे नगररचनाकार अधिकारी कोणतीच कारवाई करत नसल्याने मोठे प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. येथील अधिकारी कार्यालयात केव्हा असतात केव्हा नसतात हे जनतेला ठाऊक पडत नाही, त्यामुळे येणाऱ्या जनतेला हा आमचा अधिकार नाही, आम्हाला बोलायचा अधिकार नाही अशी उत्तरं देत आहेत. मग हे अधिकारी फक्त शासनाचा पगार घेण्यासाठी का बसवलेले आहेत हे एक प्रश्नचिन्हच आहे. त्यांना कायमचे घरी पाठवा असे संतप्त सवाल जनतेतून उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे जपानमध्ये झालेल्या सुनामीनंतर खऱ्या अर्थाने सीआरझेडचे वास्तव्य जगासमोर आलं. सीआरझेड का असावा हे त्यामुळे जनतेला कळून चुकलं. तो जर झाला तर अनेकांचे प्राण वाचू शकतील, अन्यथा अनेकांचे बळी जातील. त्यामुळे राज्य शासनाने या कायद्याची कडक अंमलबजावणी करणे गरजेचं आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात समुद्रालगत सीआरझेड कायद्याचं उल्लंघन करून इमारती उभ्या केल्या जात आहेत, त्यावर काही ठिकाणी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. एकंदरीत सीआरझेड कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, जेणेकरून भविष्यात एखादी सुनामी आली तर अनेकांचे प्राण वाचतील. मात्र शासनाचे काही अधिकारी आणि प्रामुख्याने नगररचनाकार अधिकारी कोणतीच उपाययोजना करत नसल्याने त्यांच्यावर कडक कारवाई होणे तितकंच गरजेचं आहे.